बैठक महाराष्ट्र राज्य आंगनवाड़ी बालवाड़ी कर्मचारी यूनियन की ओर से संविधान चौक पर विविध मांगों को लेकर निषेध आंदोलन किया गया है। इस निषेध आंदोलन के तहत महिलाओं ने सरकार को चूड़ियां लेकर निषेध किया। इस दौरान बड़ी संख्या में आंगनवाड़ी सेविकाएं उपस्थित थे। आज जो है संविधान चौक पर आईटक आंगनवाड़ी सेविकाएं जो है आईटक से यहाँ हम देख पा रहे हैं कि बड़ी संख्या में यहाँ पे मौजूद है और यहाँ पे आज जो है निषेध कर रही है। यहाँ पे उन्होंने चुड़िया लाई है, चुड़िया लेकर वो निषेध करने जा रही है। उनकी कुछ मांगे हैं, मानधन में बढ़ोतरी नहीं हुई है, ऐसी कई मांगों को लेकर वो जो है आज निषेध कर रही है सरकार का। हम देख पा रहे हैं यहाँ पे सब जो है महिलाएँ यहाँ पे आंगनवाड़ी सेविकाएँ हमें दिखाई दे रही है, बड़ी संख्या में यहाँ पे उपस्थित है। साथ ही साथ यहाँ पे चुड़िया भी उन्होंने ली है, चुड़िया लेकर ये निषेध कर रही है। क्या इनका निषेध का कारण है वो हम जानना चाहेंगे, क्या बताओ? माझं नाव सुनीता मानकर आहे आणि मी नागपूर संघटक आहे आणि पारशिवनाथ तालुका अध्यक्ष आहे। आम्ही 4 डिसेंबर पासून आज 36वा दिवस आम्ही संपामध्ये बसलेलो। आम्ही आमच्या प्रमुख मागण्या होत्या शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा, वेतन श्रेणी आणि पेन्शनची मागणी होती, ग्रॅज्युटी होती आणि आमच्या स्थानिक लेवलच्या काही मागण्या होत्या। त्या मागण्या या सरकारने आमच्या पूर्ण केल्या नाही। आम्ही सतत मानधनामध्ये आहे। 18 तारखेचा भव्य दिव्य मोर्चा आम्ही इथे काढलेला 0 माईलमध्ये, पण आमच्या अजूनही या सरकारने आमची दखल घेतली नाही। आमच्या भगिनी 36 दिवसापासून संपामध्ये रोज जाणं येणं करत आहे, पैसे नसून दुःखात दिवस काढून कर्ज बाजारी होऊन आमच्या मगिनी संपामध्ये येत आहे, पण या सरकारला जाग येत नाही आहे। म्हणून आम्ही आणि कुठलाही असा ठोस पुरावा ही सरकार आम्हाला जाहीरपणे आम्हाला सांगत नाही आहे की तुमचं मानधन आम्ही इतकं वाढवू किंवा तुमचं पेन्शन आम्ही आमच्या जी मागणी आहे की आमच्या मानधनाचा अर्धा आम्हाला मानधन पाहिजे, आम्हाला पेन्शन हे स्वरूपात पाहिजे आहे, ते द्यायला तयार नाही आणि कुठलाही असा लेखी पुरावा देत नसल्यामुळे आम्ही हे संप आमचा लागून ठेवलेला आहे। आणि आज आम्ही या सरकारला दाखवून दिलं, या बांगड्या दाखवून की जर तुमच्या आम्ही आमच्या मागण्या पूर्ण करत नसाल, लिहून देत नसाल, तर या बांगड्या तुम्ही आपल्या हातामध्ये घाला आणि काळा वेशा आम्ही वेशभूषा प्रदान करून या सरकारचा निषेध करतोय। आज आम्ही या संविधान चौकामध्ये बाबासाहेब आंबेडकरांच्या समोर बसून आम्ही त्यांच्या रणरागिणी आहो, या आयटकच्या रणरागिणी आहो। आम्ही दाखवून देतो या सरकारला की जर आमच्या मागण्या पूर्ण झाल्या नाही तर आम्ही याच्यापेक्षा तीव्र आंदोलन करू आणि काय करू हे आम्ही समोर सरकारला दाखवून देणार। आयटक युनियनची मी जिल्हा कार्याध्यक्ष रेखा कोहाड। सगळ्यात महत्त्वाचं आमचं 4 डिसेंबर पासून आम्ही संपावर आहोत आणि आज 36वा दिवस आहे आमचा संपाचा। मी शासनाला हे सांगू इच्छित आहे की आज आम्ही ह्या 36व्या दिवशी काळा निषेध, काळे कपडे घालून आलो आहोत आम्ही त्यांच्या निषेध। जर तुमच्या मध्ये ताकद नाही आहे निर्णय घेण्याचं तर तुम्ही ह्या बांगड्या घाला आणि मग निर्णय घ्या, आमचं असं म्हणणं आहे। आणि ज्या शासनाने आमच्यावर दबाव तयार केलेला आहे त्यांना असं वाटतंय की ह्या महिला आहेत, ह्या रस्त्यावर उतरल्यात, ह्या काय बिघडवू शकते आमचं? आणि आमचं म्हणणं आहे की ही नारी शक्ती आहे, बेटी बचाओ बेटी पढाओ, नारी सन्मान, ह्या जरी घोषणा तुम्ही कशाला फालतू करताय, ह्या घोषणा करण्या अगोदर आम्हाला असं वाटतंय की तुम्ही शासनाने तपासून पाहायला पाहिजे की ह्या नारीमध्ये किती शक्ती आहे। जर एक नारी सप्तभारी तर आम्ही तर एकच नाही आहोत, अनेक नाऱ्या आहोत। आणि ह्या ना एक अनेक नाऱ्या जर रणरागिणी बसल्या तर ह्या सरकारला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही। येणाऱ्या 2024 मध्ये अंगणवाडी संघटना ही यांना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही आहे। हमने देखा कि आज जो है अपनी मांगों को लेकर आईटक जो आंगनवाड़ी सेविकाएं हैं वो आक्रामक हो चुकी है, चूड़ियां लेकर और काले कपड़े पहनकर आज जो है इन्होंने निषेध अपना व्यक्त किया है तीव्र अंदाज में। कैमरा पर्सन राजकुमार मोहड़ के साथ मैं क्षितिजा देशमुख, BCN न्यूज़ नागपुर।